आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. विठ्ठल खोत यांचा यशोदीप पुरस्कार देऊन केला सन्मान. निपाणी तालुक्यातील हंबरवाडी येथील विठ्ठल बाबासो खोत यांना कैलासवाशी बसवंत नागू शिंगाडे सेवाभावी संस्थेच्या वतीने यशोदीप पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी रोहितदास वाघमोडे हे होते. विक्रम शिंगाडे, इचलकंजीच्या नगरसेविका सायली लायकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य सुजाता खोत, डॉक्टर शांताराम कारंडे आदी मान्यवरांच्या हस्ते अशोक पाटील यांना प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना अध्यक्ष डॉक्टर वाघमोडे म्हणाले, विठ्ठल खोत यांनी हंबरवाडी सारख्या छोट्या गावातून शिक्षण घेऊन एक्साईड विमा कंपनीमध्ये व्यवस्थापन म्हणून केलेले काम आदर्शवत आहे. त्यांनी कंपनीच्या वतीने परदेश अभ्यास दौरा केला. त्यांची जिद्द आणि चिकाटी त्यांना यशापर्यंत नेली आहे. यावेळी कोगनोळी ग्रामपंचायत सदस्य सचिन खोत, सदस्य शर्मिला पाटील, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष यशवंत दिवटे, जगन्नाथ खोत, उदयसिंह पाटील, एक्साईड लाईफ इन्शुरन्स कंपनी वरिष्ठ व्यवस्थापक अमर पाटील कानवेकर, मधुकर मांडवकर, गजानन शिंदे, भरत खोत, अमित काकडे, अनिल पाटील, विजय तोडकर, सुरेखा घाळे आदी मान्यवर उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.